धर्माच्या मार्गाने गेल्यास तो राक्षस होण्याच्या नाही तर देव होण्याच्या मार्गाने जातो, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीच्या महोत्सवाच्या आजच्या 5व्या दिवसाच्या निमित्तानं मोहनजी भागवत उपस्थित होते. आळंदी येथे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला असून यावेळी RSS चे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. विविधतेत एकता असं म्हटलं जातं, मात्र आपल्याकडे एकतेची विविधता आहे. एकतेची विविध रूपं, त्याचं स्वागत करा, भांडण करू नका. शाश्वत धर्माचा धागा हा सर्व रूपाने आत्म्याचं काम करतो. पाया तोच असतो, इमारत वेगळी असते. घराचं रूप बदललं तर पाया बदलत नाही, असंच देशाचं आहे. अध्यात्म म्हणून जे जे आपल्या देशात बोललं गेलं आहे ते प्रत्यक्ष पाहिलेली महात्मे आपल्याला मिळाले आहेत. कबीर महाराज म्हणायचे, कागज लेखी मैं कहता हूँ आखन देखी. ही आखन देखीची परंपरा ही आपल्याकडे कायम आहे, असंही मोहन भागवत यांनी म्हटलंय. दिसतो वेगवेगळे देश दिसतात, वेगळे माणसं दिसतात, वेगळी प्रकृती दिसते, वेगळी रूप दिसतात, वेगळ्या भाषा, वेगळे पंथ संप्रदाय सगळं, परंतु हे सगळं ज्यातून निघालं ते एकच आहे. आजकाल आपण ऐकतो आणि म्हणतो सुद्धा विविधतेत एकता, विविधतेत एकता. पण आपल्या देशाने फार पूर्वी याचा अनुभव घेतला की केवळ विविधतेत एकता नाही, ही एकतेचीच विविधता आहे. विविधता आहे आणि आपल्याला एकता पाळायची आहे असं नाही, एकताच आहे. आपण पाहतो विविधता, थोडं लक्ष द्या एकतेकडे ठेवून विविधतेत वावरा. परमार्थ प्रपंच, प्रपंच हा नश्वरच आहे, तो मुळातच नास्क आहे. परमार्थाने फिका करत जगा म्हणजे इहलोकीचं आणि परलोकीचं दोन्ही सुख मिळेल, शाश्वती मिळेल. जीवनात अर्थ येईल आणि जीवनात अर्थ आल्यावर परिस्थिती कशी असो शांती आणि समाधान नेहमी तुमच्या वाटत. हे आपल्या देशाने ओळखलं आणि याच्या आधारावर जीवनाची रचना करणारे नियम, शाश्वत नियम शोधून काढले, त्याला आपण धर्म म्हणतो. आजकाल धर्म म्हटलं म्हणजे लोक पूजेचा, पूजा ही धर्माच्या सत्याकडे नेणारा रस्ता आहे. ते रस्ते अनेकांचे अनेक आहेत, पण ते एकाच सत्याकडे जाणार नाही. त्या सत्यावर आधारित जीवन व्यवहार जो आहे तो खरोखर त्या सत्याकडे जेणारे जे मार्ग आहेत त्यांनी एकाच प्रकारचा सांगितला.